नमस्कार, माझं नाव पंकज राठे। मी काल रात्री 2:30 मुंबई एअरपोर्टला आलो। आता मी सध्या मुंबई एअरपोर्ट जायचे आहे। माझ्याकडे कोरोनाचा RT-PCR टेस्ट रिपोर्ट आहे। माझ्याकडे मुंबई एअरपोर्ट म्हणजे ज्याची एक वेबसाईट आहे एअर सुविधा म्हणून, त्या फॉर्मवर जी काही माहिती लागते ऑनलाईन ती सबमिट करून, त्याचा एक ऑनलाईन फॉर्म मी सबमिट केला तोही माझ्याकडे आहे। एक वॅक्सिनचा रिपोर्टसुद्धा माझ्याकडे आहे। तरीही लोक मला म्हणतात की तुला हॉटेललाच क्वारंटाईन राहावं लागेल, त्याचे तुला 25,000 रुपये कमीत कमी भरावे लागतील। तर साहेब तुम्ही सांगा, एक सर्वसामान्य माणूस मी कुठून आणू 25,000 रुपये? हे लोक माझ्यावर जबरदस्ती करतात। या लोकांनी कालपासून मला इथे बसवून ठेवलं आहे, म्हणजे काल रात्री 2:30 आत्तापर्यंत। मी तुम्ही विचार करा, किती तास झाले मी काहीच खाल्लं नाही। पाणी होतं अर्धी बॉटल, ते फक्त पियालो बस, बाकी अजून काहीच खाल्लं नाही। लोकांना विचारायला गेलो, नाही तुला हॉटेललाच क्वारंटाईन राहावं लागेल। का हॉटेलला क्वारंटाईन राहिलं की कोरोना नाही होत, हा कुठला विषय? घरी गेलो की क्वारंटाईन होतो, हे कुठला विषय? माझं स्वतःचं घर आहे, मी माझ्या हातावर शिक्का मारा 14 दिवसाचा। मी तुम्हाला गॅरंटी देतो, मी घरातून कुठे बाहेर जाणार नाही। अजून काय सांगू, याची नाही परिस्थिती, त्याला तुम्ही कोणत्या हिशोबाने तुम्ही हॉटेललाच क्वारंटाईन राहा, ही कुठला रूल आहे तुमचा? हां, पैसे नाही तरी तुम्ही म्हणतात पैसे भरावे लागतील, कुठून आणायचे पैसे? तुम्ही सांगा साहेब, मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे। मी कालपासून इथं बसलो आहे, मला मी खूप थकलो आहे, आता मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन, कारण माझी नाही ही परिस्थिती। मी हॉटेलला क्वारंटाईन राहण्याची माझी परिस्थिती नाही आहे। एअरपोर्टवरून आला, फॉरेनवरून आला म्हणून पैसे घेऊन आला असं नाही होत। माणसाची कंडिशन असते, सगळेच येणाऱ्यांकडे पैसे नसतात, माझ्याकडेही पैसे नाहीत। मी सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो आहे, माझ्याकडे नाही पैसे, मला हॉटेलला क्वारंटाईन राहण्याचे माझ्याकडे पैसे नाही आहेत। मी काय करू, मी कुठून आणू पैसे? लोक माझ्या जबरदस्ती करतात, नाही तर अजून मला एक म्हणतात तू 12,000 रुपये दे, मी तुम्हाला सोडतो। कुठून देऊ मी या लोकांना? कुठल्या हिशोबाने पैसे देऊ? मी लोकांचे पैसे घेतलेत का यांना पैसे द्यायला? कुठल्या हिशोबाने देऊ? मी एक मराठी माणूस आहे, महाराष्ट्रात राहतो।